पांडुरंग जी पाटील प्रवृत्ती जिल्हाधिकारी जिल्हा तातडीने बोलण्यामागचं कारण तसंच आहे. कारण आपल्या माहितीच आहे की विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि उद्यापर्यंत आपलं नामनिर्देशन पत्र हे शेवटचा दिवस आहे. आताच काही वेळापूर्वी आम्ही पत्र मीडियाच्या माध्यमातून जे बघितलं की पाचजणचे आमदार श्रीनिवासजी मंगा यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करताना काही अंशी त्यांच्यावर अन्याय झाला किंवा त्यांना न्याय मिळाला नाही असा आरोप कुठेतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तो मुद्दा त्यांनी अप्रत्यक्षपणे एक प्रकार त्यांच्यावर अन्याय सांगताना आमच्यावरच आरोप करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे ही याची पत्रकार परिषदेला घ्यावी लागते. मुळात आमदार हे असं पद आहे की जे जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे एखादा आमदार जेव्हा 2.5 ते 3 लाख मतदारांचं नेतृत्व करतो तेव्हा शासनाच्या माध्यमातून आलेला फंड हा विकास कामाच्या माध्यमातून राबवताना त्यासोबत जनतेचा संपर्क जनतेमधील लोकांमध्ये समरस होण्याची पद्धत आणि एक लोकसंपर्क हा सर्वात महत्वाचा अंग असतो. आपण नेहमी असं म्हणतो की एखादा आमदार छोट्याशा आपल्या कृतीमधून जनतेला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो त्याची कारकीर्द ही वर्षोवर्ष लोकांच्या नजरेमध्ये राहते. कारण त्यांनी केलं काम हे लोकाभिमुख असतं लोकांशी जोडलेलं असतं. परंतु ज्यावेळेला गेली 5 वर्षाचं पक्षाच्या वतीने कॅनालिसिस करण्यात आलं त्यावेळेला असं आढळलं की श्रीनिवासजी वनगा यांचं स्वभाववाणी हा विषय सोडला त्याचा लोकसंपर्क हा अत्यंत निष्क्रिय गेल्या 5 वर्षांमध्ये राहिला होता आणि लोकांशी संपर्क न नसलेला आमदार अशी ओळख त्यांची कुठेतरी लोकांमध्ये चर्चेचा मुद्दा ठरली होती. वास्तविक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा महायुतीचं सरकार असेल त्यांनी केलेल्या विकास कामांच्या बळावर आज दाटी बेन असेल तर 86,000 लाभ हा पालघर विधानसभेतील महिलांना मिळाला आहे. वयोश्रीच्या माध्यमातून हजारो वयस्कर माणसांना लाभ मिळाला आहे. जवळपास 1,000 कोटींच्या वरचा निधी विकास कामांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातूनच कारण शेवटी सरकारच येत असतं हे करण्याचं काम या पालघर विधानसभेत झालेलं आहे. परंतु हे होत असताना जनतेशी असलेलं संबंध त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं जेव्हा त्या घटना घडतात विधानसभेमध्ये त्यावेळेला त्यामध्ये आमदार म्हणून आपलं स्वतःचं प्रतिबिंब उमटवणं यामध्ये श्रीनिवासजी वनगा हे मला वाटतं त्याच्यामध्ये खूप मागे राहिले. आणि गेल्या 5 वर्षांमध्ये जनतेशी कुठलाच संपर्क नसल्यामुळे त्यांच्याविषयी प्रचंड गेल्या 5 वर्षांमध्ये त्यांची क्रिटिसिझम पण झालं. कित्येक वर्षात असं झालं की काम आमदार सोडून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली कुठेतरी जाऊन नाचकाम करणं किंवा अजून काही जे आमदारांकडे अभिप्रेत नसलेल्या गोष्टींचं चर्चा होणं आणि त्यावेळेला असे प्रत्येक प्रश्न पत्रकारांच्या माध्यमातूनही आम्हाला उत्तर द्यावं लागलं. मी तर अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं की मूल्यांकन हे प्रत्येक गोष्टीचं झालं पाहिजे. जेव्हा एखादा मतदार हा एका आमदारांकडून किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधींकडून एक अपेक्षा व्यक्त करत असतो की त्यांनी जनतेशी नाळ ठेवली पाहिजे जनतेच्या प्रत्येक प्रसंगात उपलब्ध असला पाहिजे आणि लोकांशी संपर्क ठेवणारा कुठलाही विषय आला त्याला त्याला भेटता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे त्याने जनतेचा संवाद कायम ठेवला पाहिजे. परंतु हे जेव्हा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही साहेबांना सांगितलं आवर्जून आम्ही सांगितलं की साहेब आपल्याला ही जनभावना आहे विधानसभेची जनभावना आहे की आपल्याला पालघर विधानसभेची उमेदवारी ही बदलावी लागेल. कारण शेवटी आपण हा साकार उतारा आपण घेऊन आलेला नाहीये. जेव्हा एखादा माणूस आमदार होतो तेव्हा तो जनतेचा प्रतिनिधी असतो. कोणी असं समजण्याचं कारण नाही की एकदा आमदारकी मिळाली तर वर्षानुवर्ष त्यालाच मिळाली पाहिजे. हा इतर लोकांना अन्याय असेल ज्याला राजकारणात आपण नेहमी असं म्हणतो की राजकारणामध्ये एकाच माणसाला किंवा पारंपरिक संधी मिळत जाते तो बदल हा काळाची गरज असते तेव्हा त्याला कळतं की आपण चुकलोय. आणि हे चुकल्यानंतर जेव्हा उमेदवारी बदलली जाते आणि त्याला असं वाटायला लागतं की अरे बाबा हा तर माझं काहीतरी कुटुंबाचं काहीतरी प्रॉपर्टी माझ्याकडनं घेते आणि ती मलाच पाहिजे होती अशी जेव्हा भावना तयार होते तेव्हा मला वाटतं हा मतदारांचा अपमान असतो. लोकांची असलेली भावना ही आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आवर्जून साहेबांकडे मांडल्यानंतर आमच्या भावनेचा आदर राखत आणि विधानसभेतील जनतेच्या भावनेचा आदर राखत त्यांची उमेदवारी बदलली गेली
आणि तो निर्णय आमच्या आग्रहाखातर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एवढे लोकाभिमुख नेतृत्व आहे की ते प्रत्येकाची जाणीव ठेवतात. आपल्याला आठवत असेल की श्रीमती वंदा यांनी गेल्या 5 वर्षांपूर्वी लोकसभेच्या आधी अशी ते पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बीजेपीवर आरोप केला होता की आम्हाला वाऱ्यावर सोडले, आमच्या कुटुंबावर अन्याय केला, माझ्या वडिलांनी कुटुंब आयुष्य घालवलं परंतु बीजेपीने आम्हाला न्याय मिळणार नाही. म्हणून त्यांनी त्यावेळच्या उभाटामध्ये म्हणजे उद्धव साहेबांकडे ते गेले होते आणि अशी सेम तुम्हाला प्रश्न सेम अशी पत्रकार परिषद रडणं आणि त्या गोष्टी मांडणं हा प्रकार घडला होता. आणि आज त्यांनी म्हणजे आज त्यांना खासदारकीच्या उमेदवारीमधून त्यांना हार पत्करावी लागल्यानंतर सुद्धा त्यांना पालघर सारख्या विधानसभेवर त्यांना ते स्वतः ग्राम विधानसभेत राहत असताना त्यांना उमेदवारी दिली याचंही त्यांनी मला वाटतं आभार मानले पाहिजे. परंतु हे आभार मानत असताना एकदा शब्द दिल्यानंतर एखाद्या व्यक्तीकडनं त्या विधानसभेला न्याय देण्याचा जर प्रयत्न झाला नसेल तर त्याची उमेदवारी बदलणं हे आवश्यक होतं आणि ते आमच्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर पक्षाने घेतला निर्णय हा होता. आणि आज त्यांचं जे म्हणणं आहे की माझा घात झाला, तर घात हा मतदारांचा झाला होता 5 वर्षांमध्ये आणि म्हणून हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे आजची जी घेतली पत्रकार परिषद आहे ही पूर्णपणे चुकीची आहे. त्यांनी त्यांच्याकडनं जे कुठलंही काम पालघर विधानसभेच्या मतदारसंघामधलं व्यक्तिगत आमदार म्हणून सरकार म्हणून खूप पुढं झालं, सरकार म्हणून घराघरात सरकार पोहोचलं, पण ते करत असताना आमदार म्हणून तो प्रेझेन्स असला पाहिजे होता या मतदारसंघामध्ये गावागावांमध्ये पाड्यापाड्यांमध्ये, तो न झाल्यामुळे तो न दिसल्यामुळे आज मतदारसंघामध्ये त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी की तुम्ही स्वतः अनुभवली असेल आम्ही अनुभवत होतो आणि ते आम्ही पक्षात